हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत फिफ्थ स्टँडर्ड ई वेस्ट टूल लेसन नंबर 6, स्टोन एज स्टोन टूल्स. तर जसं की स्टुडंट्स आपल्याला माहीतच आहे की जेव्हा ह्युमन बीइंग्स त्यांचं इव्होल्युशन होत होतं त्यावेळेला आपल्यासारखे मेटल्स अवेलेबल नव्हते, त्यामुळे त्यांनी जे टूल्स यूज केले होते किंवा बनवले होते ते कशापासून बनवले होते, तर स्टोनपासून. स्टोन म्हणजेच काय? दगड. तर दगडापासून त्यांनी बनवलेले जे टूल्स होते ते जेव्हा वापरले त्याला स्टोन एज बोललं जातं. आणि कुठल्या प्रकारचे टूल्स त्यांनी वापरले, कशा पद्धतीने बनवले, ते सगळे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत या लेसनमध्ये. तर लेसनला स्टार्ट करण्याअगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलवरती फिफ्थ स्टँडर्डचे सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज जे आहे ते प्लेलिस्टमध्ये मिळतील. हिंदी एक्सप्लेनेशन जर हवं असेल तर हिंदी एक्सप्लेनेशन असलेले व्हिडिओज पण अवेलेबल आहेत आणि मराठी एक्सप्लेनेशनचे व्हिडिओज देखील तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळतील. तर चला लेसनला स्टार्ट करूया. तर पॉईंट्स कुठले आपण डिस्कस करणार आहोत, तर पहिला पॉईंट आहे टाईप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ टास्क. की कुठल्या प्रकारचे टूल्स आपण कुठल्या टास्कसाठी यूज करतो, त्यांचे टाईप्स कशा पद्धतीने असतात ते बघणार आहोत. आणि त्यानंतर स्टोन एज टूल्स आणि त्याचे टाईप्स कुठले होते, कुठल्या प्रकारचे प्रकार आहेत ते सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. तर सगळ्यात आधी जो फर्स्ट पॉईंट आहे त्याला डिस्कस करूया. टाईप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ टास्क. की कशा पद्धतीने टास्कनुसार आपण टूल्सचं यूज करतो हे बघूया. इफ यू सॉ शायनी ऑब्जेक्ट ब्युरीड इन द ग्राउंड व्हॉट वूड वी डू टू टेक इट आउट. जर तुम्ही बघा रस्त्याने जात आहात किंवा खेळत आहात आणि अशा वेळेला कुठला तरी शायनी ऑब्जेक्ट तुम्हाला जमिनीमध्ये, ब्युरीड म्हणजे काय, जमिनीच्या खाली दाबलेला दिसतो आहे, थोडाफार जो ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला दिसत आहे आणि तो शाईन होतो आहे, तर ते काढण्यासाठी तुम्ही काय करणार? परहॅप्स वी वूड स्क्रेप इट आउट विथ अवर फिंगर्स. सगळ्यात आधी तर आपल्याकडे काहीही नाही, त्यामुळे आपण काय करणार की आपल्या फिंगर्सच्या मदतीने, आपल्या बोटांच्या मदतीने स्क्रेप म्हणजे काय ती माती काढण्याचा प्रयत्न करणार. इफ दॅट डीड नॉट वर्क वी माईट ट्राय टू डिग इट आउट विथ अ ट्विग ऑर स्टिक. की बोटांच्या मदतीने जर माती निघतच नाही आहे तर आपण काय करणार? ट्विग म्हणजेच काय? झाडाचे छोटेसे जे फांदी असते किंवा लाकडी, जे लाकूड असं छोटंसं लाकूड असेल, स्टिक असेल, ते घेऊन आपण काय करणार? ते माती जी आहे डिग म्हणजेच काय, खोदण्याचं काम करणार. इफ दॅट टू डीड नॉट वर्क वी वूड हॅव टू लुक फॉर अ पॉइंटेड स्टोन. आणि त्याच्याने जरी काम होत नसेल तर आपण काय करणार की एक पॉइंटेड स्टोन बघणार आणि त्याने काय करणार, खोदण्यासाठी आपण प्रयत्न करणार. दॅट शुड डू द जॉब. तर ते काय करणार इथे वर्क करणार की आपल्या बोटांच्या मदतीने आपण माती काढू शकत नाही जास्त वेळ. ट्विक किंवा स्टिक असते ती लाकडी छोटीशी, तर ती काढताना ती तुटण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला जर आपण पॉइंटेड स्टोनचा यूज केला तर ते व्यवस्थितपणे काम करू शकतं. बट इफ इट स्टील डझंट देन वी वूड हॅव टू गेट अन आयर्न रॉड टू डिग दॅट शायनिंग ऑब्जेक्ट आउट. परंतु जर तो स्टोन जो आहे तोही वर्क व्यवस्थित करत नसेल तर आपण शेवटी काय करणार की आयर्नने बनलेलं जे लोखंडी रॉड असेल त्याचा आपण उपयोग करणार. दिस शोज दॅट वी नीड टू चूज द टूल अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. तर इथे आपल्याला काय लक्षात येतं आहे की जशी डिमांड असेल, जसं गरज असेल तसं आपण काय करतो, आपल्याजवळ असलेल्या गोष्टी वापरतो आहे, जे टूल्स आहेत ते वापरतो आहे. की कधी आपल्याला हाताने दुसरं काहीही आपल्याकडे अवेलेबल नाही तर आपण हाताने प्रयत्न करणार, हाताने होत नाही म्हणून आपण स्टिकचा यूज करणार, त्याच्याने होत नाही तर स्टोन यूज करणार, आणि स्टोनही यूज होत नसेल तर आपण आयर्न रॉड असेल तो यूज करणार. म्हणजे जशी गरज आहे, जशी डिमांड आहे त्या टास्कची, त्यानुसार आपण काय करणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे टूल जे आहे ते यूज करणार आहोत. द फॉलोइंग फोर फॅक्टर्स डिटरमाइन अवर चॉईस ऑफ टूल्स. की कुठले फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे आपण चॉईस करतो वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स, तर सगळ्यात अगोदर आहे फर्स्ट पॉईंट अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. की आपल्याकडे अवेलेबल काय आहे. प्रत्येक वेळेला तर असं होणार आहे की तुमच्यासोबत सगळेच मेटलचे इन्स्ट्रुमेंट असतील किंवा स्टोनने बनलेले इन्स्ट्रुमेंट असतील, जे काही अवेलेबल आहे तेच आपण यूज करणार. म्हणजेच काय की अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, त्यावेळेला तुमच्याकडे कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहे हे महत्त्वाचं आहे. सेकंड पॉईंट इज मिनिमल यूज ऑफ टाईम अँड एनर्जी. की कुठले टूल्स वापरल्याने आपला टाईम वाचणार आहे किंवा एनर्जी कमी लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार. थर्ड पॉईंट आहे मॅक्झिमम एफिशियन्सी. की जे चांगल्या प्रकारे एफिशियन्सी ज्याची असेल, वर्क जे व्यवस्थितपणे करू शकेल तेच आपण वापरणार आहोत. फोर पॉईंट इज स्किल ऑफ हँडलिंग टूल्स विच इज ॲक्वायर्ड थ्रू प्रॅक्टिस. की ज्या गोष्टी तुम्ही इझिली हँडल करू शकता, ज्यांची तुम्हाला प्रॅक्टिस आहे, जे तुम्ही नेहमी यूज करता तेच काय करणार, तुम्ही टूल्स इझिली काय करणार, तिथे यूज करणार. म्हणजेच काय, तुमच्याकडे ज्या गोष्टींचा स्किल असेल, जे टूल्स हँडल करण्याचं स्किल असेल तेच तुम्ही काय करणार, तिथे यूज करणार. एप्स लाईक द चिंपांजी अल्सो यूज
स्टोन्स टू ब्रेक सीड्स अँड नट्स, की जे चिंपांजी होते ते सुद्धा सीड्स असतील नट्स असतील त्यांना ब्रेक करण्यासाठी स्टोनचा वापर करत होते. दे यूज स्टिक्स टू स्टीयर द अँट्स आउट फ्रॉम दे अँट हिल्स टू कॅच देम, की ते स्टिक्सचा वापर कशासाठी करत होते, जे अँट हिल्स असतात म्हणजे अँट जिथे राहतात, जे वारूळ बोललं जातं मुंग्यांचं, तर त्यातून अँट्सला बाहेर काढण्यासाठी जे स्टिक्स आहेत त्याचा वापर केला जात होता. ह्युमन्स टू हॅव ऑलवेज बीन युझिंग टूल्स सच ॲज अ बोन्स, स्टोन्स, ड्राईड ट्विक्स अँड स्टिक्स ॲज अ टूल्स, की ज्या वेळेला ह्युमन बीइंग्स जे आहेत त्यांचा ब्रेन डेव्हलप झालेला नव्हता किंवा आज आपण डेव्हलप झालेलो आहोत, पण ज्या वेळेला इव्होल्युशन होत होतं त्यावेळेला स्टार्टिंगला ह्युमन कुठले टूल्स वापरत होते तर बोन्सने बनवलेले टूल्स असतील, स्टोनने बनवलेले ड्राईड ज्या ट्विक्स होत्या स्टिक होत्या त्यांचा ते ॲज अ टूल्स वापर करत होते. With continuous and minute observation, experimentation and their inborn imagination, humans learned that they could sharpen rods, bones, sticks and stones into tools to carry out their tasks more efficiently. तर बघा इथे काय दिलं आहे की मायन्यूट ऑब्झर्वेशन, तर कंटिन्युअसली वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स हे वापरत होते जे बोन्सने बनले स्टोनने बनलेले आहेत, तर त्यामध्ये स्वतः त्यांनी ऑब्झर्व केलं की कुठली गोष्ट आपण वापरल्याने आपल्याला टाईम कमी लागतो आहे किंवा कुठलं टूल्स जे आहे ते एफिशियंटली वर्क करतं आहे ते त्यांनी बघितलं, एक्सपेरिमेंट केले त्यांनी स्वतःच की आपण कुठलं टूल्स वापरू शकतो, आणि इनबॉर्न इमॅजिनेशन की ह्युमन बीइंग्सकडे आधीपासूनच जो ब्रेन आहे फक्त तो त्यावेळेला डेव्हलप नव्हता परंतु इमॅजिनेशन इनबॉर्न त्यांच्यामध्ये होतं, त्यामुळे इमॅजिन करून त्यांनी गोष्टी बनवल्या. ह्युमन्स लर्न दॅट दे कुड शार्पन रॉड्स, तर त्या इमॅजिनेशनमुळे असेल, एक्सपेरिमेंटेशनमुळे किंवा त्यांनी ऑब्झर्व केल्या गोष्टी आणि त्यामुळे त्यांनी काय बनवलं की शार्पन आपण रॉड्स बनवू शकतो, बोन्सपासून बनवलेले स्टिक्सपासून स्टोनपासून ते त्यांनी वापरायला काय केले इफिशियंटली सुरुवात केली होती. दे ऑल्सो लर्न दॅट दे कुड गिव्ह दीज ऑब्जेक्ट्स एनी शेप दे डिझायर, आणि त्यांना हे सुद्धा लक्ष आलं होतं की हे जे ऑब्जेक्ट्स आहे ते बनवताना त्यांना जसा पाहिजे तसा ते शेप डिझाईन म्हणजे काय इच्छा त्यांची जशी इच्छा आहे तसा ते शेप त्या ऑब्जेक्टला देऊ शकतात. इन द प्रिवियस लेसन वी सॉ दॅट स्टोन टूल्स वेअर फाउंड विथ द रिमेन्स ऑफ होमो हॅबिलिस, तर मागच्या लेसनमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे की जे स्टोन टूल्स आहेत ते कोणासोबत मिळाले, तर होमो हॅबिलिस जे होते त्यांच्या रिमेन्ससोबत, म्हणजेच त्यांचे जे अवशेष जमिनीमध्ये सापडले त्यासोबतच स्टोन टूल्स सापडले होते. वी कॅन से दॅट ही मेड देम बिकॉज दे वेर फाउंड नियर हिज रिमेन्स, त्यांच्या रिमेन्ससोबत त्यांच्या अवशेषासोबत जर जे स्टोन टूल्स सापडले आहेत याचाच अर्थ आपण असं बोलू शकतो की होमो हॅबिलिस जे होते त्यांनीच ते बनवले होते. बट डीड ही मेक ओनली स्टोन टूल्स, त्यांनी फक्त स्टोनचे टूल्स बनवले होते का, तर याचा आन्सर काय येणार आहे, नो, बिकॉज ही मेड टूल्स फ्रॉम अदर मटेरियल्स ॲज वेल, त्यांनी फक्त स्टोन टूल्सच नव्हते बनवले तर बाकीचे पण मटेरियल यूज करून त्यांनी काय केले होते, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स बनवले होते. However, of the tools made by human thousands of years ago, only the stone tools can be found today. Ki hazaro varshapurvi tyanne kutla prakarche tools vaparle hote tyanche avshesh fakt aplyala stone tools che sapadle, tyamule apan asa bolu shakto ki tyanne fakt stone tools pasunach banavle hote. Tools made from bone are rarely found. Ata bones je hote kai zamini khali dable gele astil sapadle nahi त्यामुळे असू शकतं, पण काही ठिकाणी बोन्सने बनवलेले सुद्धा जे टूल्स आहेत ते सापडले, त्यामुळे आपण म्हणू शकतो की रेअरली फाउंड झाल्यामुळे की बोन टूल्ससुद्धा त्यांनी बनवलेले असतील. बट सीन्स ट्विक्स अँड स्टिक्स डिकम्पोज इझिली, आपल्याला माहिती आहे ट्विक्स स्टिक्स म्हणजेच काय की झाडाचा पार्ट आहे तो एक, तर तो डिकम्पोज होतो की जे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील जमिनीमध्ये सॉईलमध्ये ते काय करणार, त्यांना डिकम्पोज करणार, त्यामुळे ते आपल्याला अवेलेबल होतील का, नाही होणार. वी डो नॉट फाइंड एनी टूल्स मेड फ्रॉम देम, त्यामुळे ट्विक्स किंवा स्टिक्सपासून किंवा वूडनपासून त्यांनी जरी बनवलं असेल टूल्स तरी ते आपल्याला मिळू शकणार नाही एवढे हजारो वर्षानंतर. इथे बॉक्समध्ये तुम्हाला पिक्चर्स दिले आहेत आणि त्यांना नंबरसुद्धा दिले आहेत, तर आपण नंबरवाईज बघणार आहोत. टूल्स मेड फ्रॉम स्टोन्स अँड बोन्स, की या पद्धतीने त्यांनी स्टोन्सपासून आणि बोन्सपासून काही टूल्स बनवले होते, त्यांचे नाव किंवा काय उपयोग होतात ते आपण बघूया. तर फर्स्ट आहे अ चॉपर मेड फ्रॉम अ पेबल, पेबल म्हणजेच काय की असे गोल गुळगुळीत दगड असतात ते तुम्ही बघितले असतील, तर ते पेबल असतात मोठे असे, तर त्यापासून त्यांनी चॉपर बनवला होता. सेकंड आहे स्क्रेपर, इथे तुम्हाला नंबरवाईज पिक्चर बघायचं तेव्हा लक्षात येईल की स्क्रेपर जो असतो तो बनवला होता. अ सर्क्युलर हॅमर स्टोन, हॅमर म्हणजेच काय की हातोडी जी असते त्या टाईपमध्ये त्यांनी हॅमर स्टोन बनवला होता, सर्क्युलर. थर्ड नंबरचं जे पिक्चर ते बघू शकता तुम्ही. फोर्थ नंबरला आहे अ चॉपर मेड फ्रॉम अ फ्लेक ऑफ स्टोन, फ्लेक म्हणजेच काय की मोठा दगड आहे त्याचाच एक फ्लेक
तुकड़ा जर काढलाय वरचा तर तो त्यांनी ऐज अ चॉपर म्हणून यूज केला. अ बोरर मेड फ्रॉम अ बोन, बोनपासून त्यांनी बोरर बनवला जो की फिफ्थ नंबरचा तुम्ही बघू शकता. सिक्स नंबर आहे अन अँटलर यूज ऐज अ पिक, सिक्स नंबरचा जो दिला आहे तो. तर अशा पद्धतीचे त्यांनी काय केले ते वेगवेगळे बोन्सपासून टूल्सपासून काही बनवले होते, टूल्स हत्यारं बनवले होते आणि त्याचा वापर ते हंटिंगसाठी यूज करत होते किंवा त्यांचे वेगवेगळे जे टास्क होते ते कम्प्लीट करण्यासाठी. आता सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत, स्टोन एज टूल्स. द पिरियड फ्रॉम विच मेनली स्टोन टूल्स आर फाउंड इज कॉल्ड द स्टोन एज. तर स्टोन एज टूल म्हणजेच काय, की स्टोन एज असा काळ की ज्या वेळेला त्यावेळचे जे ह्युमन बीइंग्स होते ते फक्त स्टोनने बनवलेले टूल्स हत्यारं वापरत होते, म्हणून त्या पिरियडला त्या टाईमला स्टोन एज असं नाव दिलं आहे. द स्टोन एज इज डिवायडेड इंटू थ्री पिरियड्स ऑन द बेसिस ऑफ द शेप अँड द टाईप्स ऑफ टूल्स फाउंड. तर त्याचेही थ्री टाईप्स, तो जो एज होता स्टोन एज होता त्याचे थ्री पिरियड्स केलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ शेप आणि टूल्स जे सापडले त्यांच्या शेप वाईज काय केलं आहे, थ्री टाईप्स केलेले आहेत. ज्यामध्ये फर्स्ट टाईप आहे ओल्ड स्टोन एज ऑर पॅलिओलिथिक एज. पॅलिओचा मिनिंग काय असतो, ओल्ड, आणि लिथसचा मीन आहे स्टोन. की ओल्ड एज किंवा स्टार्टिंगचं जे पिरियड होता की ज्यामध्ये ओल्ड स्टोन टूल्स बनवले जात होते त्याला नाव दिलं होतं ओल्ड स्टोन एज और पॅलिओलिथिक एज. पॅलिओचा मिनिंग होतो ओल्ड आणि लिथसचा मिनिंग होतो स्टोन. सेकंड टाईप जो होता तो कुठला होता, तर मिडल स्टोन एज और मेझोलिथिक एज. मेझोचा मिनिंग काय असतो, मिडल, तर मिडल स्टोन एज. न्यू स्टोन एज और न्यूओलिथिक एज. न्यूचा मिनिंग काय, न्यू. तर असे तीन पिरियडचे टाईप्स केलेले होते, त्यामध्ये ओल्ड एज होता, मिडल स्टोन एज होता आणि न्यू स्टोन एज होता. तर आपण सगळ्यात आधी बघूया ओल्ड स्टोन एज, ज्याला स्पॅलोलिथिक एज पण बोललं जातं. होमो हॅबिलिस अँड होमो इरेक्टेस हू बिलॉंग टू दी ओल्ड स्टोन एज बोथ मेड देअर टूल्स युझिंग द पर्कशन टेक्निक. दिस टेक्निक इन्वॉल्व्स बीटिंग ऑर स्ट्रायकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट अनादर टू ऑब्टेन स्टोन फ्लेक्स. तर बघा, यांनी जे स्टार्टिंगचं जे एज होतं पॅलोलिथिक एज म्हणजेच ओल्ड स्टोन एज जो टाईम होता, त्यावेळेला होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टेस हे जो जे इव्हॉल्व होत होते ह्युमन बीइंग्स, तर त्यांनी काय केलं होतं, कुठलं टेक्निक यूज केलं होतं, पर्कशन टेक्निक. तर हे पर्कशन टेक्निकचा मिनिंग काय होतो, की दोन पेबल्स असतील, थोडक्यात आपण दगड समजूया, तर दोन दगड असे एकमेकांवरती काय करायचे, बीट करायचे किंवा स्ट्राईक करायचे, एकमेकांवरती मारायचे आहेत. आणि त्यानंतर जे लार्ज पेबल्स आहे एकमेकांवर आदळल्यामुळे किंवा मारल्यामुळे किंवा स्ट्राईक केल्यामुळे त्यांचे फ्लेक्स जे छोटे छोटे तुकडे तयार होत होते ते त्यातून काढून त्यापासून हत्यारं बनवत होते. तर हे होतं त्यांचं टेक्निक. द फर्स्ट टूल मेड इन द ओल्ड स्टोन एज विथ द टेक्निक वेअर क्रूड. तर त्यांनी सगळ्यात पहिले हे कुठलं टेक्निक, क्रूड टेक्निक जे होतं ते यूज केलं होतं. ओनली वन साईड ऑफ दोज टूल्स हॅड अ शार्प एज. आणि हे टेक्निक म्हणजेच काय होतं, की फक्त एकच साईड जी होती त्या हत्याराची ती शार्प एज बनवायची. सच टूल्स आर नोन ॲज चॉपर. आणि यांचाच वापर ते चॉपरसारखा करत होते. नेक्स्ट बघूया, दे कुड ओनली बी यूज फॉर ब्रेकिंग नट्स ऑर बोन्स. आणि त्याचा वापर कशासाठी करत होते, नट्स बोन्स जे होते त्यांना तोडण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी. द टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वेअर ऑफ दिस काइंड. जे होमो हॅबिलिस होते त्यांचे मोस्टली टूल्स जे होते ते अशा पद्धतीने तयार केलेले होते. दे इंडिकेट दॅट होमो हॅबिलिस हॅड नॉट येट लर्न टू हंट. याचाच अर्थ काय, की होमो हॅबिलिस जे होते ते आत्तापर्यंत हंटिंग करणं, शिकार करणं शिकलेले नव्हते. फ्लेक्स ऑफ स्टोन वुड बी प्रोड्यूस्ड वाईल शेपिंग हीज टूल्स. तर ज्या वेळेला ते शेप देत होते त्यावेळेला काय होत होतं, की स्टोनचे फ्लेक्स पडत होते. तुम्हाला माहिती आहे जसे दोन दगड जर तुम्ही एकमेकांवर मारले तर त्याचे थोडेसे छोटे छोटे काय होतात, तुकडे पडतात, त्यालाच फ्लेक्स बोलतात. तर ह्यावेळेला ते जे चॉपर बनवत होते किंवा त्याला शेप देत होते त्यावेळेला ऑब्व्हियसली काय होणार, की दगडांचे जे फ्लेक्स होते स्टोनचे तुकडे पडत होते. ही यूज द फ्लेक्स फॉर स्क्रॅपिंग मीट फ्रॉम हाईड, फॉर चॉपिंग मीट अँड अदर फूड स्टफ, फॉर शार्पनिंग वुडन स्टिक एक्सेट्रा. तर जे फ्लेक्स पडत होते ते ऑब्व्हियसली काय होते, थोडेसे शार्प होते. तर त्याचा यूज ते कशासाठी करत होते, स्क्रेपिंग मीट फॉर हाईड. जे काही त्यांनी हंटिंग केलं, शिकार केलं, त्याचं मीट काढण्यासाठी, ते कापण्यासाठी असेल, कुठले फूड स्टफ त्यांनी गोळा केले असेल तर ते कापण्यासाठी असेल, किंवा स्टिकपासून जर त्यांना स्टिकला तर त्यांना शार्प करायचं असेल तर त्यासाठीसुद्धा त्या फ्लेक्सचा उपयोग ते करत होते. Tools like the hand axe and cleaver made by Homo erectus are more
प्रोपोर्शनेट एंड सिमेट्रिकल दैन द चॉपर्स मेड बाय होमो हॅबिलिस. की होमो हॅबिलिसने जे सुरुवातीला टूल्स बनवले होते त्यावेळेला त्यांना इतक्या प्रमाणात सिमेट्रिकल कशा पद्धतीने बनवायचं किंवा प्रोपोर्शनेट कसं बनवायचं याचं नॉलेज नव्हतं. परंतु होमो इरेक्टस जे होते हे थोडेसे डेव्हलप झालेले होते, त्यामुळे हँड एक्स म्हणजे जी कुऱ्हाड असते हातात घेऊन आपण यूज करू शकतो अशी जी कुऱ्हाड त्यांनी बनवली होती ती अशा पद्धतीने बनवलेली होती की जी सिमेट्रिकल होती, प्रोपोर्शनेट होती. जे होमो हॅबिलिसने चॉपर बनवले होते त्यापेक्षा ते व्यवस्थितपणे बनवू शकले होते. अ प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल टूल्स हॅज टू बी मेंटली व्हिज्युअलाइज्ड फर्स्ट. की आता ते बनवायच्या आधी त्यांनी सुरुवातीला विचार केला असेल. व्हिज्युअलाइज म्हणजेच काय, की आपण मनात एखादी गोष्ट तयार करतो की मला अशा पद्धतीने गोष्ट बनवायची आहे आणि त्यानंतर आपण सुरुवात करतो. तर अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा मेंटली ते व्हिज्युअलाइज्ड करून त्यानंतर बनवली असेल. ओनली देन इट इज पॉसिबल टू मेक इट. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण बनवतो ती डायरेक्टली बनवतो का? नाही, आधी आपण विचार करतो की आपल्याला बनवायचं काय. किंवा साधी गोष्ट आहे की तुम्ही ड्रॉइंग बनवता तर त्यावेळेला तुम्हाला कसली ड्रॉइंग बनवायची हे तुमच्या तुम्ही इमॅजिन करणार, त्याची सुरुवात तुम्हाला कुठून करायची आहे हे तुम्ही करणार आणि त्यानंतर तुम्ही त्या ड्रॉइंगला सुरुवात करणार. सेम तसंच त्यांनी सुद्धा काय केलं असेल की सुरुवातीला मेंटली व्हिज्युअलाइज केलं असेल की त्यांना काय बनवायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी ते बनवलं. होमो इरेक्टस कुड मेंटली व्हिज्युअलाइज हिज टूल्स इवन बिफोर ही ॲक्च्युअली शेप देम. की ॲक्च्युअली शेप देण्याच्या अगोदर ते काय करणार, व्हिज्युअल केलं असणार आणि त्यानंतर त्यांनी ते बनवलं. टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स ही यूज थिंग्स लाईक अ अँटलर ॲज अ हॅमर्स. तर ते जे अँटलर ते स्टोन फ्लेक्स होते त्याचाच यूज ते कशा पद्धतीने करत होते, ॲज अ अँटलर्स आणि हॅमर सुद्धा. ही फर्दर शार्पन द एजेस ऑफ दोज फ्लेक्स बाय स्क्रॅपिंग ऑफ स्मॉलर पीसेस टू मेक स्क्रॅपर विथ व्हेरी शार्प एज. की जे फ्लेक्स होते त्या फ्लेक्सचा यूज करूनच त्यांनी काय केले, नंतर छोटे पीसेस होते त्यापासूनच काय केले त्यांनी स्क्रेपर वगैरे शार्प एज असलेले तयार केले होते. इट मीन्स दॅट होमो इरेक्टस वॉज युझिंग डिफरंट टूल्स फॉर डिफरंट टास्क अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. की जसं आपण सुरुवातीला एक्झाम्पल बघितलं होतं की जशा डिमांड असतील त्यानुसार आपण काय करतो, टूल्स वापरतो, हत्यार वापरतो. तर ह्या वेगवेगळे त्यांचे जे टूल्स आहेत ते बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की वेगवेगळ्या टास्कसाठी वेगळे हत्यार त्यांनी यूज केले होते. आता इथे आपण पिक्चर बघूया काय काय दिलं आहे ते बघा. सुरुवातीला आहे रिमूव्हिंग मायन्यूट फ्लेक्स फ्रॉम बिगर फ्लेक्स. की कुठलाही एक छोटा तुकडा आहे, दगड आहे, त्याला जर शेप द्यायचा असेल तर तिथं काय केलं जातं, तर मायन्यूट फ्लेक्स काढून काढून त्यासाठी काय करत होते, बिगर फ्लेक्स काढत होते किंवा हत्याराला शार्प करत होते किंवा एक शेप देण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर स्टोन हॅमर दिला आहे, चॉपर आहे, रिमूव्हिंग मायन्यूट फ्लेक्स फ्रॉम स्मॉलर फ्लेक्स आहे. त्यानंतर अ हँड एक्स, की आत्ताची जी आपली एक्स असते तशी नाही आहे पण इथे पिक्चर दिला आहे की अशा पद्धतीने ते यूज करत होते. With his improved tools, Homo erectus could have a greater variety of food because he could now hunt a variety of big and small animals. आता त्यांच्याकडे हत्यारं आलेले होते, टूल्स आलेले होते, इम्प्रूव्ह केलेलं होतं त्यांनी त्या टूल्समध्ये. त्यामुळे ते काय करू शकत होते की छोटे मोठे जे प्राणी होते त्यांचेसुद्धा ते शिकार इझिली करू शकत होते आणि त्यामुळे त्यांना जे फूड होतं वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ फूड अवेलेबल होतं. दिस इन्क्लुडेड मेनली द डियर, बायसन, रॅबिट एक्सेट्रा. तर अशा पद्धतीचे जे ॲनिमल होते त्यांचे ते शिकार करत होते. द निअंडरथॅल मॅन मेड फर्दर प्रोग्रेस इन टूल मेकिंग टेक्निक्स. आणि त्यानंतर जे निअंडरथल आले होते त्यांनीही मग त्यानंतरचे जे काही हत्यार होते त्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स यूज करून प्रोग्रेस केली. ही बिगन टू मेक स्मॉलर टूल्स, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे त्यांनी टूल्स बनवायला सुरुवात केली होती. होमो सेपियन्स ब्रॉट अबाउट अ रिव्होल्युशन इन द टेक्निक्स ऑफ मेकिंग टूल्स. ही डिवाइज अ टेक्निक ऑफ ऑप्टेनिंग लॉन्ग अँड नॅरो ब्लेड्स ऑफ स्टोन्स. आता यांनी काय केलं की यानंतर लॉन्ग असे आणि नॅरो असे ब्लेड्स जे होते स्टोनचे ते बनवायला सुरुवात केली. ही मेड वेरियस इम्प्लिमेंट लाईक द नाईफ, स्क्रेपर, बोरर, चेसल एक्सेट्रा. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे हत्यारं त्यांनी त्यापासून बनवले होते फ्रॉम दीज लॉन्ग ब्लेड्स. की सुरुवातीला तर त्यांनी लॉन्ग ब्लेड्स बनवले आणि त्यापासूनच मग हे सगळे हत्यारं त्यांनी बनवले होते. ही ऑल्सो बिगन टू यूज ivory and rare stones of the quartz variety for making tools and other articles. ki ivory manjes kay ki asha ashi khas banavli jachi ki jya madhe काय करू शकतात ते अडकवण्यासाठी किंवा फ्रूट्स वगैरे तोडण्यासाठी असेल किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे हत्यारं असतात अशा पद्धतीचे रेअर मिळणारे जे स्टोन्स होते त्यापासून त्यांनी काय केलं होतं की अशा पद्धतीचे टूल्स डेव्हलप केले होते की ज्यामुळे त्यांना इझिली वेगवेगळ्या टास्कसाठी ते यूज करू शकतात. होमो सेपियन्स हॅड मेड सिग्निफिकंट प्रोग्रेस इन गेनिंग नॉलेज ऑफ हिज एन्व्हायरमेंट अँड इन द टेक्निक्स ऑफ द मेकिंग टूल्स अँड ऑप्टेनिंग फूड. की जसं जसं इव्होल्युशन होत गेलं त्यानंतर होमो सेपियन्स जे आले होते की यांच्यामध्ये डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने दिसत होती, त्यामुळे गेनिंग नॉलेज की जी काही प्रोग्रेस होत होती त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज त्यांना मिळत गेलं, टेक्निक्स डेव्हलप होत गेले,
तेच टेक्निक्स त्यांच्या टूल्समध्येही दिसत गेले. आणि फूड जे होतं, आधीच्या ज्या ह्युमन्सच्या स्टेप्स होत्या किंवा जे काही होते, निअंडरथल असेल किंवा होमो हिबिलिस वगैरे असतील, त्यांच्या प्रमाणात होमोसेपियन जे होते खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झाले होते. दिस एनेबल हिम टू स्टे इन वन प्लेस फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. आता ते हंटिंग करू शकत होते, तर शिकार करायचे म्हणजे काय, एकाच जागेवरती थांबणार का की नाही, तर लॉंगर पिरियड, जास्त वेळासाठी ते एका जागी थांबत नव्हते. ग्रुप्स ऑफ होमोसेपियन्स हॅड बिगॅन टू बिल्ड हर्ट्स अँड आणि मग त्यांचे ग्रुप फॉर्म झाले. त्यानंतर ते एका जागेवरून जेव्हा दुसऱ्या जागेवर जात होते आणि जिथे ते राहत होते तिथे त्यांनी स्वतःसाठी राहण्यासाठी हर्ट्स बनवायला सुरुवात केली होती, म्हणजेच झोपडीसारखं किंवा टेंटसारखं असं बांधायला त्यांनी सुरुवात केली होती. दे हॅड ऑल्सो स्टार्टेड सेलिब्रेटिंग सोशल फेस्टिवल्ससुद्धा ते सेलिब्रेट करायला लागले होते. मेनी आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स अँड केव पेंटिंग क्रिएटेड बाय होमोसेपियन्स वेअर पॉसिबली मेड फॉर दिस फेस्टिवल. आणि त्या फेस्टिवलसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ऑब्जेक्ट, आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स ते बनवायला लागले होते. केव पेंटिंग म्हणजेच गुहा जी असते तिथे त्यांनी पेंटिंग केले होते, हे सुद्धा आपण ते काही अवशेष सापडले त्यामुळे आपण असं बोलू शकतो. होमोसेपियन्स हॅड स्टार्टेड युझिंग ऑर्नामेंट टू ॲड ऑन देमसेल. ऑर्नामेंट्स म्हणजे काय, ज्वेलरी जे आपण घालतो, आणि ॲड ऑन म्हणजे काय, स्वतःला सजवण्यासाठी ते काय करायला लागले होते, अशा पद्धतीचे ऑर्नामेंट्स असतील जे काही त्यांना नेचरमध्ये वस्तू मिळत होत्या त्यापासून त्यांनी ऑर्नामेंट्स बनवायला सुरुवात केली आणि स्वतःला सजवायला सुरुवात केली आणि ते फेस्टिवल्स वगैरे सेलिब्रेट करायला लागले होते. बीड्स फ्रॉम द टाइम ऑफ होमोसेपियन मेड ऑफ शेल्स बोन्स अँड ॲनिमल्स टीथ हॅव बीन फाउंड. की त्यांनी बनवलेले जे ऑर्नामेंट्स होते त्यामध्ये ते काय वापरत होते, बीड्स असतील, शेल्स असतात समुद्रकिनारे जे मिळणारे, किंवा बोन्स असतील जे काही ते ॲनिमलचे हंटिंग करत होते त्यांचे राहिलेले बोन्स टीथ त्यांचा वापर करून ते काय बनवत होते, अशा पद्धतीचे ऑर्नामेंट्स. दस द बिगिनिंग ऑफ ह्युमन कल्चर गो बॅक टू द ओल्ड स्टोन एज. रिमेन्स ऑफ टूल्स फ्रॉम द ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया ॲट व्हेरियस प्लेसेस फ्रॉम काश्मीर टू तामिळनाडू. की काश्मीर टू तामिळनाडू जर आपण बघितलं तर सगळ्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जे स्टोन एज टूल आहेत किंवा स्टोन टूल होते हे सापडलेले आहेत. हाउएव्हर नॉट मेनी ह्युमन्स फॉसाइल्स फ्रॉम द ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. की ज्यांचं ह्युमन फॉसाइल्स जे त्यांचे अवशेष होते ते फार प्रमाणात इंडियामध्ये सापडलेले नाहीत ओल्ड स्टोन एजचे. फॉसाइल्स ऑफ अ ह्युमन स्कल अँड द कॉलर बोन ऑफ अँड ओल्ड स्टोन एज वुमेन वेअर फाउंड ऑन द बँक ऑफ दी नर्मदा इन द विसिनिटी ऑफ हातनोरा अ विलेज नियर होशंगाबाद इन मध्य प्रदेश. तर या ठिकाणी काय झालं आहे की ओल्ड स्टोन एज वुमनचं जे फॉसाइल होतं ते नर्मदा नदीच्या याच्यामध्ये सापडलं होतं मध्य प्रदेशमध्ये. बिसाइड दॅट द फॉसिलाइज्ड स्कल ऑफ अ चाइल्ड फ्रॉम द स्टोन एज वॉज फाउंड ॲट अ विलेज नियर पोदुच्चेरी. तर पॉंडेचेरी ज्याला आता बोललं जातं, तर त्या ठिकाणी एका लहान मुलाचं स्कल जे असतं त्याचा जो अवशेष होता तो तिथे सापडलेला होता. सम रिमेन्स ऑफ ओल्ड स्टोन एज वुमन्स, तर पुढे वाचूया पण त्याआधी इथे काय दिलं तुम्हाला, अँड ओल्ड स्टोन एज केव पेंटिंग फ्रॉम भीमबेटका. तर भीमबेटका एक प्लेस आहे त्या ठिकाणी, ए त्या ओल्ड स्टोन एजचं जे आहे केव पेंटिंग अशा पद्धतीचे आहे जे तुम्हाला इथं पिक्चर दिलं आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळू शकतं की त्यांची जी बुद्धी जो ब्रेन होता तो आता डेव्हलप व्हायला लागला होता. ते ग्रुपमध्ये राहायला लागले होते, सेलिब्रेट करायला लागले होते वेगवेगळ्या फेस्टिवल त्यांचे जे होते, आणि अशा पद्धतीचे पेंटिंगसुद्धा करण्याचं ज्ञान त्यांना त्यावेळेला मिळालं होतं. हॅव ऑल्सो बीन फाउंड इन अफगाणिस्तान अँड श्रीलंका. जे ओल्ड स्टेन जे स्टोन एज होतं त्यावेळेचे जे फॉसाइल्स होते ह्युमन बीइंग्सचे ते असे वेगवेगळ्या काय होते प्रदेशामध्ये सापडले होते. गंगापूर नियर नाशिक अँड चिरकी नेवासा नियर नेवासा आर अमॉंग द वेल नोन ओल्ड स्टेन एज साईट्स इन महाराष्ट्र. तर इथेसुद्धा काय होते त्यांचे काही अवशेष सापडले होते. गंगापूर इज ऑन द बँक ऑफ द गोदावरी रिवर अँड चिरकी नेवासा इज इन द प्रवणा बेसिन. तर या ठिकाणी हे सगळे अवशेष काय होते सापडले होते. आता आपण नेक्स्ट बघूया मिडल स्टोन एजचं, ज्यालाच मिझोलिथिक एज पण बोललं जातं. होमोसेपियन्स इन द मिडल स्टोन एज कंटिन्यू टू मेक प्रोग्रेस इन मेनी डिफरंट वेज. तर होमोसेपियन जे आहे जसं आपण बघितलं की हे डेव्हलप होते त्यामुळे आताच मिडल स्टोन एजमध्ये त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेली होती. दे डोमेस्टिकेट द डॉग, ते डॉगचं कुत्रा जो असतो त्याला पाळायला त्यांनी सुरुवात केली होती. ड्यू टू चेंजेस इन द क्लायमेट अँड द एन्व्हायरमेंट इन द मिडल स्टोन एज द वे ऑफ लाईफ ऑफ ह्युमन्स हॅड बिगॅन टू चेंज. ज्या पद्धतीने त्यांचं क्लायमेट हे एन्व्हायरमेंट चेंज होत होतं त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस दिसायला लागले होते. बिसाइड्स हंटिंग होमोसेपियन हॅड स्टार्टेड टू हार्वेस्ट फूड ग्रेन्स दॅट ग्रीव इन द वाईल्ड अँड टू डोमेस्टिकेट ॲनिमल. तर
आता जे होमोसेपियन्स होते ते फक्त हंटिंग करत नव्हते तर ते हार्वेस्टिंग म्हणजेच काय थोड्या प्रमाणात फूड ग्रेन्स जे हार्वेस्ट करायला लागले होते, शेती करायला त्यांनी सुरुवात केली होती. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे जे ॲनिमल्स होते त्यांनासुद्धा पाळायला त्यांनी सुरुवात केली होती. देअर डायट नाव इन्क्लुडेड व्हेरियस प्लांट फूड. सुरुवातीला आपण जर बघितलं तर त्यांच्या जेवणामध्ये डायटमध्ये फक्त फ्रूट्स असतील किंवा शिकार केलेले जे प्राणी होते त्यांनाच ते खात होते, परंतु आता त्यांच्या याच्यामध्ये प्लांट फूड जे होते म्हणजेच फूड ग्रेन्स वगैरे असतील हे सुद्धा इन्क्लूड झालेले होते. दे ऑल्सो बिगॅन टू सेटल इन वन प्लेस फॉर अ पार्ट ऑफ द इयर. आणि आता ते एका जागेवर सेटल व्हायला लागले होते. सुरुवातीला ते फक्त हंटिंग करत होते आणि त्यावरतीच ते डिपेंड होते, त्यामुळे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय करत होते, मायग्रेशन त्यांचं चालू होतं. परंतु आता ते एका जागेवर सेटल झाले होते कारण ते फूड ग्रेन्स वगैरे काय करत होते, हार्वेस्टिंग शेती करायला त्यांनी सुरुवात केली होती. डोमेस्टिकेशन ऑफ शीप अँड गोट्स ऑल्सो गोज बॅक टू दिस पिरियड. जर आपण आत्ता बघितलं की गोट्स किंवा शिप्स जे असतील त्यांना पाळण्याची सुरुवात ही त्या काळापासून सुरुवात झालेली आहे. Taking all these into account, it appears that Homo sapiens now needed several different types of tools that were light in weight and durable for a variety of tasks such as hunting, fishing, harvesting, cutting of trees, etc. आता बघा त्यांचे टास्क वाढले होते, त्यांना शेती करायची होती तर शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना टूल्स लागणार होते, किंवा हंटिंग करण्यासाठी असेल किंवा फिशिंगसुद्धा त्यांना आता करता यायला लागली होती. म्हणजे टास्क वाढले होते म्हणजेच डिमांडही वाढली होती टूल्सची त्या पद्धतीने. ही यूज टू मेक इम्प्लिमेंट लाईक द नाईफ अँड सिकल बाय फर्मली फिक्सिंग अ रो ऑफ ब्लेड्स ॲज स्मॉल ॲज फिंगर नेल्स इन टू अ ग्रू इन अ बोन ऑर अ पीस ऑफ वूड. की आता त्यांनी नाईफ बनवायला सुरुवात केली होती, किंवा अशी लाकूड असेल किंवा बोन असेल त्याच्यावरती त्यांनी काय फिंगर नेल्ससारखे छोटे छोटे ब्लेड्स असतील ते लाकडी ब्लेड्स त्यांनी फिक्स करून अशा पद्धतीचे टूल्स पण काय केले होते आता डेव्हलप केले होते. मेनी साईड्स ऑफ द मिडल स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. तर मिडल स्टोन एजचे भरपूर असे फोसाइल्स असतील किंवा साईड्स ज्या सापडल्या त्या इंडियामध्ये होत्या. अमंग देम बॅगॉर इन राजस्थान, भीमबेटका इन मध्य प्रदेश, त्यानंतर आहे लंगनाच इन गुजरात अँड पटानी इन जळगाव डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र आर द वेल नोन वन्स. तर ह्या काही साईड्स सापडल्या की जिथे त्यांचे अवशेष आपल्याला सापडले आहेत. आता इथे काही इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांच्या हत्यारांविषयी ती बघूया. इन मिडल स्टोन एज द स्टोन ब्लेड्स यूज टू मेक इम्प्लिमेंट वेअर रिमूव्ह फ्रॉम द स्टोन बाय द फ्लुटेड कोर टेक्निक. आता ही फ्लुटेड कोर टेक्निक काय आहे ते बघूया. फ्लूट मीन्स अ लॉन्ग पॅरेलल साईड डिप्रेशन ऑन द स्टोन अँड कोर मीन द ओरिजिनल स्टोन फ्रॉम विच द ब्लेड्स आर रिमूव. तुम्ही फर्स्ट पिक्चर बघितला जिथे रेड कलरचा ॲरो दिला आहे, तर अशा पद्धतीचा एक स्टोन घेऊन त्याचे जे फ्लेक्स आहेत असे लांबट असे फ्लुटेड कोर म्हणजेच काय इथे शेप जो दिसतोय तुम्हाला वेगळा केलेला अशा पद्धतीचे शेप असलेले ते फ्लेक्स तुकडे जे असतील त्या मेन जो स्टोन होता त्याच्यापासून अशा प्रकारचे तुकडे वेगळे करून त्यापासून काय बनवत होते, हत्यारं बनवले जात होते. यालाच फ्लुटेड कोर ही टेक्निक बोललं जातं. आफ्टर द ब्लेड्स वेअर रिमूव फ्रॉम द स्टोन फ्रॉम ऑल साईड्स द रिमेनिंग कोर हॅड सच अ फ्लूट्स ऑन ऑल साईड्स. की बघा प्रत्येक साईडनी काय केलं आहे, तो एकच स्टोन आहे त्याच्या साईडनी काय केलं, बरेचसे असे फ्लेक्स त्यांनी रिमूव्ह केले आहेत. ब्लेड्स रिमूव्ह विथ दिस टेक्निक आर व्हेरी मायन्यूट द साईज ऑफ ए नेल ऑर स्लाइटली बिगर. की यापासून रिमूव्ह केलेले जे स्टोन्स असायचे, जे स्टोनचे फ्लेक्स असायचे, यांची साईज खूपच लहान होती, अगदी नेलसारखी असेल किंवा स्लाइटली त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल. हेच दे आर कॉल्ड ॲज अ मायक्रोलिथ्स. मायक्रोलिथ्स म्हणजेच काय, मायक्रो म्हणजे की स्मॉल, व्हेरी टायनी असं, आणि लिथोसचा मिनिंग काय की स्टोन, स्टोनपासून छोटेसे असे काढलेले फ्लेक्स, त्यालाच काय मायक्रोलिथिस असं बोललं जातं. इन द मिडल स्टोन एज ॲरोज वेअर मेड बाय फिक्सिंग अ मायक्रोलिथ ॲट द टिफ ऑफ ए स्टिक. थर्ड, हे जे साईडचं पिक्चर दिसत आहे तुम्हाला, ॲरोज विथ मायक्रोलिथिस ॲज अ टिफ्स मिडल स्टोन एज, तर अशा पद्धतीचे जे भाला असेल वगैरे अशा पद्धतीचे हत्यारं असतात तर त्यांनी अशा पद्धतीने तयार केले होते. मायक्रोलिथिस म्हणजे बघा मिडल स्टोन एज, तर ते फ्लेक्स काढून त्यांना शार्प केलेलं आहे. अ नाईफ विथ अन एज लाईक अ सॉ मेड बाय फिक्सिंग मायक्रोलिथिस मिडल स्टोन एज. की इथे ते पिक्चर दिलेलं आहे. त्यानंतर फिश हुक्स ऑफ बोन्स, बोन्सपासून फिशचे हुक्स जे असतात आपण फिशिंग करण्यासाठी यूज करू अशा पद्धतीने त्यांनी बोन्सपासून तयार केले होते. तर हे इथं तुम्हाला व्यवस्थितपणे कळलंच असेल, तर आपण पुढे जाऊया. न्यू स्टोन एज म्हणजेच काय, न्यूओलिथिक एज. इन दिस पिरियड स्टोन टूल्स दॅट वेअर पॉलिश टू गिव्ह अ स्मूथ शायनी फिनिश वेअर मेड फॉर द फर्स्ट टाईम. त्यानंतर त्यांना ते डेव्हलपमेंट जी त्यांच्यामध्ये झाली, तर बाय एक्सपेरिमेंटेशन असेल किंवा ऑब्झर्वेशन असेल, त्यांच्या हे लक्षात येत गेलं की जे टूल्स त्यांनी बनवले होते ते थोडेसे प्रमाणात काय असतील, रफ असतील अशा पद्धतीने, तर त्यांना स्मूथ कसं केलं जाईल, पॉलिश कसं केलं जाईल, किंवा ते शायनी कसे होतील किंवा शार्प कसे होतील, अशा पद्धतीचे टूल्स त्यांनी न्यू स्टोन
एजमध्ये बनवायला सुरुवात केली होती. ॲज दिस वॉज अ न्यू टाईप ऑफ टूल मेकिंग टेक्निक, आणि हीच नवीन त्यांची टूल मेकिंग टेक्निक होती. आणि दिस पिरियड वॉज नेम द न्यू स्टोन एज, आणि यालाच न्यू स्टोन एज असं नाव दिलं गेलं. बाय द टाईम ऑफ द न्यू स्टोन एज, ॲग्रिकल्चर अँड डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स ऑर ॲनिमल हजबंडरी हॅड बिकम अ रुटीन वे ऑफ लाईफ. तर त्यावेळेला ॲग्रिकल्चर, शेती करणं, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स म्हणजेच काय की जे ॲनिमल्स होते त्यांना पाळणं असेल, ॲनिमल हजबंडरी म्हणजे काय पाळलेले ॲनिमल्सच्या ॲनिमल्सवरती ते डिपेंड असलेल्या गोष्टी त्यांना मिळायला लागल्या, जसे की शीपपासून त्यांना ऊल मिळत असेल किंवा दूध मिळत असेल गोटपासून, अशा पद्धतीने त्यांनी आपले कामं जे आहे ते सुरू केली होती. आणि हे त्यांच्या लाईफचं काय होतं, एक रुटीन बनत गेलं होतं. हंटिंग वॉज नो मोर द मेजर मीन्स ऑफ ऑप्टेनिंग फूड. आता सुरुवातीला त्यांना फूड मिळवायचं होतं, त्यासाठी हंटिंग हा एकच पर्याय होता. परंतु आता हंटिंग त्यांच्यासाठी मेजर गोष्ट राहिलेली नव्हती, कारण त्यांना शेतीमधून असेल किंवा जे ॲनिमल्स पाळतात त्यांच्यापासूनही फूड त्यांना मिळायला लागलं होतं. इट बिकम सेकंडरी टू ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी, हे सुद्धा व्यवसाय त्यांनी सुरू केले होते. देर आर मेनी साइट्स ऑफ न्यू स्टोन एज कल्चर इन इंडिया, स्पेशली अलॉंग द गंगा रिवर अँड इन साऊथ इंडिया. आता कुठलेही ह्युमन बीइंग्स असतील तर त्यांच्यासाठी पाणी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे गंगा रिवरच्या ज्या साईडला आहे तिथे न्यू स्टोन एज जे आहेत त्यांचे जे फोसाइल्स असेल, अवशेष असेल, हे जास्त प्रमाणामध्ये मिळालं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लेसन दिलेला आहे. तर आय होप तुम्हाला पूर्ण लेसन व्यवस्थितपणे समजला असेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा.